नमस्कार मंडळी, मी निशा म्हणजे कोकणी बाईन माणूस. बरेच जण मला विचारतात की फेसबुकवरून पैसे कसे मिळतात, किती मिळतात, कसे व्हिडिओज पोस्ट करायला हवेत, किती मिनिटाचे व्हिडिओज पोस्ट करायला हवेत. काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की मला फेसबुकचं पहिलं पेमेंट आलं आणि तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे की मी लोकांना खरीखुरी माहिती देते, त्यामुळे लोक मला विचारतात आणि मला त्याबद्दल स्वतःचा खूप अभिमान वाटतो की मी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले माझ्यासाठी, की लोक माझ्यावर इतका विश्वास ठेवतात. मी बऱ्याच लोकांच्या मेसेजेसना रिप्लाय देते कशाप्रकारे पैसे मिळतात, पण प्रत्येकापर्यंत पोहोचणं मला शक्य होत नाही. आणि मला व्हिडिओज बनवायचा होता ह्या विषयावरती, पण मला वेळ मिळत नव्हता. पण आता म्हटलं बनवूया. आता पण मी बागेत आहे, हे बघा, जेवायची वेळ झाली आहे आणि मी आंबोळी आणि नारळाची चटणी आणली आहे घराकडून. तर म्हटलं जेवता जेवता व्हिडिओ बनवू, तुम्हाला माहिती देऊ. तर जास्त वेळ न घालवता मी मुद्द्यावर येते, कारण खूप पॉईंट्स तुम्हाला सांगायचे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट मी आधीच क्लिअर करते की मी जी माहिती देते ही मी माझ्या अनुभवावरून आणि माझ्या नॉलेजवरून देते. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतील असं नाही. जे काही मी शेअर करते ते तुमच्या बाबतीतही तसंच होईल असं सांगू शकत नाही. आणि मी ह्या बाबतीत काही खूप मोठी तज्ज्ञ नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला जी माहिती देते ती तंतोतंत खरीच आहे तुमच्या बाबतीत असं नाही. पण माझ्या बाबतीत जे घडलं आतापर्यंत, जसा मला अनुभव आला तसं मी तुम्हाला सांगते. तर आपण सुरुवात करूया. माझं फेसबुकवर प्रोफाईल आहे आणि एक पेजही आहे. पेज मी हल्लीच क्रिएट केलं, त्याच्यामुळे त्यावरती फक्त 5,000 फॉलोअर्स आहेत. प्रोफाईल आहे त्याच्यावरती मला वाटतं आता 1,65,000 झालेत. सुरुवातीला मला माहीत नव्हतं की फेसबुक पैसे देतं, त्यामुळे मी जास्त लक्ष दिला नव्हता, त्याच्यामुळे माझी प्रोफाईलच होती. जर तुमची फेसबुकवर प्रोफाईल असेल तर ती तशीच ठेवा, पण पेज क्रिएट करा, कारण पेजवर पैसे मिळण्याचा जास्त स्कोप आहे. प्रोफाईलवरतीही पैसे मिळतात. मला जे पैसे मिळालेत आतापर्यंत ते प्रोफाईलवरतीच मिळालेत, पण माझ्या बघण्यानुसार मला वाटतं की पेजवरती पैसे जास्त मिळतात आणि पेज जास्ती लोकांपर्यंत लवकर पोहोचतं प्रोफाईलपेक्षा. तुम्ही जास्त पेजेस पण क्रिएट करू शकतात, एकच पेज हवं असं नाही, फक्त कंटेंट वेगवेगळा हवा. तुम्ही प्रोफाईलवर जो व्हिडिओ पोस्ट करता त्यापेक्षा थोडा वेगळा व्हिडिओ पेजवर पोस्ट करा, सेम व्हिडिओ पोस्ट करू नका शक्यतो. दुसरी गोष्ट म्हणजे फेसबुक जे पैसे देतात त्याचे 3 पोट प्रकार आहेत. एक म्हणजे ॲड्स ऑन रील्स, दुसरं म्हणजे बोनस आणि तिसरा इनस्ट्रीम ॲड्स, जे मला लागू आहेत. ॲड्स ऑन रील्स म्हणजे जे आपण रील्स पोस्ट करतो, शॉर्ट व्हिडिओ जे जास्तीत जास्त 1.5 मिनिटाचे हवेत. बोनसमध्ये तुम्ही फोटोज पोस्ट करू शकता आणि तुमचे जे व्हिडिओज चालतात, ओव्हरऑल मोठे व्हिडिओज आहेत, त्याचा बोनस म्हणून तुम्हाला काही अमाऊंट, काही पैसे ते बोनसमध्ये ॲड करतात. त्यानंतर मोठे व्हिडिओज, इन्स्ट्रीम ॲड्स म्हणजे मोठे व्हिडिओज जे तुम्ही 1 मिनिटाचे करू शकता. माझ्या अनुभवानुसार आतापर्यंत आपण जे काही फेसबुकचं अल्गोरिदम आहे ते मलाही नीट कळलेलं नाही आहे. काही माझे व्हिडिओज असे आहेत जे मिलियन्समध्ये गेलेत, पण मला त्याला फक्त एखादा डॉलर किंवा 50 पैसे, डॉलरचे 50 पैसे असे मिळालेत. काही व्हिडिओज आहेत जे लाखात आहेत, त्यांना मला 1-2 डॉलर मिळालेत. काही व्हिडिओज असे आहेत जे हजारात आहेत, त्याला मला 3-4 डॉलर मिळालेत. त्याच्यामुळे त्याने नक्की गणित मलाही समजलं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही व्हिडिओज पोस्ट कराल तो थोडासा इंटरेस्टिंग करा, त्यामध्ये काहीतरी लोकांना आवडण्यासारखं, काहीतरी शिकण्यासारखं असू द्या, म्हणजे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही म्युझिक वापरता व्हिडिओसाठी, इथे थोडासा वारा आहे, मी बागेत असल्यामुळे इथे हवा चालली आहे, इथे एसीची गरज नाही, पण त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत तुटक तुटक पोहोचू शकतो, तितकं सांभाळून घ्या. तर मी म्युझिकबद्दल सांगत होते. माझ्या बाबतीत काय झालं, मी सुरुवातीला एक ॲप घेतलेलं. मला काही जणांनी सजेस्ट केलं की एक ॲप आहे ते घे, त्यावर तुला म्युझिक मिळेल. मी ते ॲप डाउनलोड केलं आणि त्यातलं 1-2 म्युझिक मी माझ्या व्हिडिओजसाठी वापरले. तिथे लिहून आलेलं की 7 डेज फ्री ट्रायल होतं. मला वाटलं की ते 3 व्हिडिओ जे त्यांनी फ्री ट्रायलसाठी ठेवले ते फ्रीच आहेत. तर त्यातले मी ते तिन्ही व्हिडिओ, ते म्युझिक होतं ते डाउनलोड केलं. तिन्ही म्युझिक डाउनलोड करून मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजना पोस्ट केलं. 7 दिवस झाल्यानंतर त्याला कॉपीराईट लागला. आणि जेव्हा व्हिडिओ आपण खाली खाली जातो, आपण नवीन नवीन पोस्ट करतो, खालच्या व्हिडिओला कोण बघतोय. मला लिहून आलं कॉपीराईट, मला ईमेल्स आले, मला नोटिफिकेशन आलं, पण मी काही इतका लक्ष दिला नाही, तिथे मी बघितलंच नाही. आणि ते व्हिडिओज माझे बरेच चालले, परंतु माझे सगळे पैसे गेले, कारण मला हे सांगणारं कोणी नव्हतं, मला गाईड करणारं कोणी नव्हतं. बऱ्याच चुका मी आतापर्यंत केल्यात आणि त्याच्यामुळे मला पैसे फार कमी मिळालेत आतापर्यंत जे मिळालेत ते. आणि अजूनही मी चुका करत असते, पण तुमच्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून मी माझे अनुभव शेअर करते. तर त्याच्यानंतर मला काही जणांनी सांगितलं की अगं तू ॲप कशाला घेतेस, तू यूट्यूब स्टुडिओवरती जा आणि तिथलं म्युझिक डाउनलोड कर. यूट्यूब स्टुडिओचं माझ्याकडे ॲप होतं, ॲपमध्ये मी सगळीकडे सर्च केलं, म्हणजे जसं म्हणतात ना कोणाकोणा छान मरा, तसं काहीच मी केलं, प्रत्येक कोपरा बघितला, पण मला यूट्यूब स्टुडिओमध्ये कुठेही म्युझिक मिळालं नाही. मग मला काही जणांनी सांगितलं की ॲप डिलीट कर आणि गुगल क्रोमवर जाऊन यूट्यूब स्टुडिओ
डेस्कटॉप मोड सर्च कर, मग तिथे तुला जे ॲप ओपन होईल ना तिथे तुला म्युझिक मिळेल. पण यूट्यूब स्टुडिओ ॲप डिलीट करायला मला भीती वाटत होती, की मला वाटत होतं की माझा डेटा सगळा गेला, तर त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बराच रिसर्च केला. त्यानंतर मला कळलं की यूट्यूब स्टुडिओ ॲप तुम्ही डिलीट करू शकता, तुमचा डेटा डिलीट नाही होत. मग मी ते ॲप डिलीट केलं आणि क्रोमवर जाऊन स्टुडिओ डेस्कटॉप मोडने सर्च केला, तिथे मला म्युझिकचं ऑप्शन मिळाला. मी ते म्युझिक डाउनलोड केले आणि माझ्या व्हिडिओजना लावले. बरं, इथेही संपलेलं नाही आहे. व्हिडिओजना लावल्यानंतर ते व्हिडिओ तुम्ही फक्त आणि फक्त यूट्यूबवरतीच पोस्ट करू शकता. यूट्यूब स्टुडिओचं जे म्युझिक आहे ते फेसबुकला चालत नाही, मला हेही माहीत नव्हतं. मला वाटलं आता यूट्यूब स्टुडिओचं मी म्युझिक डाउनलोड करते म्हणजे ते आता प्रॉपर झालं, तिथे काही कॉपीराईट येणार नाही. मी धडाधड म्युझिक डाउनलोड केले, 15-16 म्युझिक डाउनलोड केले आणि सगळे व्हिडिओजना लावले आणि व्हिडिओज पोस्ट केले. कोण बघत आहे परत? फेसबुकवर व्हिडिओज पोस्ट केले आणि मला जेव्हा यूट्यूबचं मला पैसे मिळतच नाही, त्याच्यामुळे तिथे काही जास्त लक्ष दिलं नाही. फेसबुकवर नंतर मला मी बघितलं तर मला सगळे नोटिफिकेशन्स की तुम्हाला असं कॉपीराईट लागलाय, ह्या व्हिडिओवर लागलाय, त्या व्हिडिओवर लागलाय. व्हिडिओज तर माझ्या मिलियन्समध्ये गेले आणि त्यांना कॉपीराईट लागले, काय फायदा इतकी मेहनत करून. असं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा की यूट्यूब स्टुडिओचं जे म्युझिक आहे ते फक्त आणि फक्त यूट्यूबच्या व्हिडिओजसाठीच लागू आहे. अजून मी सांगू काय शकते तुम्हाला फेसबुकच्या पेमेंटबद्दल. फेसबुकचं पेमेंट जे आहे, पेज जे आहे ना, पेजवरती तुम्हाला $100 व्हायची गरज नसते, हे मला माहीत नव्हतं. हल्लीच एक मैत्रीण मला मिळाली, तिचं पेज आहे आणि ती आता मॉनिटायझेशनसाठी पात्र झाली, तर ती मला सांगत होती की पेजवरती $100 व्हायलाच हवेत असं नाही, तुमचे किती डॉलर होतील तितके महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पैसे मिळतात. पण प्रोफाईलवर असं नाही आहे, माझी प्रोफाईल आहे आणि प्रोफाईलवर $100 तुम्हाला मिनिमम कमवावे लागतात, $100 झाल्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे मिळतात. ओके, आणखी मी आठवते काय पॉईंट आहे. आणि फेसबुकवर जेव्हा तुम्ही व्हिडिओ पोस्ट कराल शक्यतो सकाळच्या वेळेत करा, कारण त्यावेळी लोक व्हिडिओ जास्त बघतात असा माझा अनुभव आहे. साधारण सकाळी 9 वाजल्यानंतर 12 वाजेपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलात तर त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज असतात, असं सगळ्यांच्या बाबतीत घडत असं नाही, पण हे मी माझा अनुभव सांगते. दुसऱ्याचा कोणाचाही व्हिडिओ किंवा त्यांची काही कंटेंट स्वतःच्या प्रोफाईलवर लावू नका तुम्हाला, किंवा पेजवर वापरू नका, तुम्हाला लगेच कॉपीराईट येईल. आणि सगळ्यात जास्त मला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बँक अकाउंटच्या बाबतीत. तर जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन कराल तिथे तुम्हाला स्विफ्ट कोड द्यावा लागतो. फेसबुकवर किंवा यूट्यूबवर तुम्हाला स्विफ्ट कोड मेन्शन करावा लागतो. तर ज्या बँकेचा स्विफ्ट कोड आहे त्याच बँकेत अकाउंट ओपन करा. जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करायला जाल त्या बँकेला विचारा की तुमच्याकडे तुमचा स्विफ्ट कोड आहे का, जर असेल तर तेच अकाउंट तुम्हाला फेसबुकसाठी किंवा यूट्यूबसाठी चालणार आहे. ज्या बँकेचा स्विफ्ट कोड नाही आहे ते अकाउंट तुम्हाला तिथे अकाउंट ओपन करून तुमचं अकाउंट इथे काहीही उपयोगाचं नाही आहे. हे आतापर्यंतचे माझे अनुभवाचे बोल आहेत. तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला विचारा, माझ्याकडे जर त्या प्रश्नांची उत्तरं असतील तर मी नक्की सांगेन, कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्याकडे जर काही वेगळं नॉलेज असेल शेअर करण्यासारखं तर तेही करा, म्हणजे माझा आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांचा, कमेंट वाचणाऱ्यांचा अनुभवही वाढेल. ओके, पुन्हा भेटूया अशाच काहीतरी व्हिडिओसोबत. चला, जय महाराष्ट्र.